विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण पांडुरंगराव लोणारकर लोकप्रशासन विभाग प्रमुख बी रघुनाथ महाविद्यालय परभणी उपस्थित आहे तुमच्यासमोर पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपण मागील काही व्हिडिओपासून लोकप्रशासन विषयाच्या बी ए द्वितीय वर्षातील तिसऱ्या सत्रातील पेपर क्रमांक पाच ज्याचं नाव आहे कर्मचारी प्रशासन या संदर्भामधली माहिती जाणून घेतोय मागील आठ दहा व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा प्रकरणांची माहिती जाणून घ्यायला सुरुवात केली होती सध्या आपण प्रकरण नंबर चौथे बढती याच्या संदर्भातली माहिती जाणून घेतोय या, या श्रेणीमधला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि मी जसं तुम्हाला मागील भागामध्ये सांगितलं होतं की बढतीच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला विनंती केली होती की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मराठी हे माझं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावं ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त नवीन व्हिडिओजची माहिती या माध्यमातून मिळेल आणि दुसरं असं सांगितलं होतं की जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर लोणारकर प्रवीण ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या माझ्या ईमेलवर आपण मला प्रश्न विचारेत विचारावेत मला आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला निश्चितच आवडेल चला मित्रांनो आपण आता जास्तीचा वेळ वाया न घालता आपल्या विषयाकडे वळूयात आपण बढतीच्या तत्त्वांची माहिती घेत होतो बढती या प्रकरणावरील हे तिसरं व्हिडिओ आहे पहिल्या प्रकरणामध्ये आपण बढतीच्या अर्थासंदर्भामधली आणि बढतीची संकल्पना जाणून घेतली दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बढतीच्या ज्येष्ठता तत्वाची माहिती घेतली आणि या व्हिडिओमध्ये आपण बढतीच्या गुणवत्ता तत्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर आपण ज्येष्ठता तत्वाची माहिती जाणून घेतली होती या व्हिडिओमध्ये आपण बढतीसाठीच्या गुणवत्ता तत्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तत्पूर्वी थोडक्यात आपण पार्श्वभूमी पाहू म्हणजे तुम्हाला विषय समजायला सोपं जाईल कर्मचाऱ्यांना बढती कशी द्यायची हा कर्मचारी प्रशासनातील एक महत्वाचा प्रश्न मानला जातो कारण बढती देताना योग्य आणि पात्र व्यक्तीचीच वरिष्ठ पदावर बढती होणं महत्त्वाचं असतं योग्य व्यक्तीची बढती झाल्यास प्रशासनामध्ये शिस्त निर्माण होते आणि प्रशासन कार्यक्षम बनतं आणि जर अयोग्य व्यक्तीची बढती झाली तर त्या ठिकाणी प्रशासनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात आणि प्रशासनामधील शिस्त कार्यक्षमता संपवून प्रशासन हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडत असतं म्हणून बढतीचा अत्यंत काळजीपूर्वक अवलंब प्रशासनामध्ये केला जातो जितकी खबरदारी कर्मचाऱ्यांची भरती करताना प्रशासन घेत असतं तितकीच खबरदारी बढती घेताना सुद्धा प्रशासनामार्फत घेतली जाते आणि त्या श्रेणीमध्ये बढती देताना कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा या संदर्भामध्ये विचारवंतांमध्ये मतभिन्नता असलेली आपल्याला दिसून येते साधारणतः बढतीच्या दोन पद्धती प्रचलित आहेत जसं मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं एक आहे ज्येष्ठतेचे किंवा सेवेच्या कार्यकाळाचे तत्व आणि दुसरं आहे गुणवत्तेचे तत्व मागील भागामध्ये आपण सेवा ज्येष्ठते तत्त्वाचा आढावा घेतल्यानंतर या भागामध्ये आपण आता गुणवत्ता तत्त्वाची माहिती जाणून घेऊयात गुणवत्ता तत्वाला प्रिन्सिपल ऑफ मेरिट असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ह्यालाच योग्यतेचं तत्व असं सुद्धा म्हणतात कर्मचाऱ्यांना बढती देताना वापरण्यात येणारा दुसरा प्रकार म्हणजे गुणवत्तेचे किंवा योग्यतेचे तत्व होय ज्येष्ठता तत्वातील जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी गुणवत्ता तत्वाचा अवलंब केला जातो नागरी सेवेतील वरिष्ठ पदावर बढती करताना जो कर्मचारी आपली योग्यता किंवा पात्रता सिद्ध करेल त्याला वरिष्ठ पदाची जबाबदारी सोपविली जाते म्हणजेच बढती दिली जाते बढतीच्या या पद्धतीमध्ये कर्मचाऱ्याची योग्यता निश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या वे वे गुणवत्ता निश्चित करणाऱ्या पद्धतीचा अवलंब केला जातो व जे कर्मचारी आपली योग्यता कार्यक्षमता सिद्ध करतात त्यांनाच बढती दिली जाते ही पद्धत गुणवत्तेला महत्व देणारी असल्याने ज्येष्ठतेच्या विरुद्ध पद्धत म्हणून मानली जाते गुणवत्तेच्या या पद्धतीत कार्यकाळ महत्वाचा नसतो तर कर्मचाऱ्यांची कार्य नैपुण्यता किंवा गुणवत्ता महत्वाची असते गुणवत्ता ही अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीची संकल्पना आहे कर्मचाऱ्याची गुणवत्ता तपासणे व तिचे खरेखुरे मोजमाप करणे फार कठीण आहे त्यामुळे गुणवत्ता निश्चित करण्यासाठी विविध प्रकारांचा अवलंब केला जातो गुणवत्ता निश्चित करण्यासाठी साधारणतः तीन पद्धती वापरल्या जातात एक आहे परीक्षा पद्धत दुसरी आहे सेवा विवरण व कार्यक्षमतेचे मोजबाब आणि तिसरी आहे विभाग प्रमुखाचे मत आपण या तिन्ही पद्धतींसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ आणि त्यातील गुणदोषांची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत मित्रांनो आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे की गुणवत्ता तत्व हे गुणवत्तेनुसार कर्मचाऱ्याला बढती देण्यासाठी वापरले जाते या ठिकाणी कर्मचाऱ्याचा कार्यानुभव सेवेचा कार्यकाळ महत्वाचा नसतो तर त्याची योग्यता त्या पदासंदर्भातली गुणवत्ता ही तपासली जाते आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला त्या ठिकाणी बढती दिली जाते ज्येष्ठता तत्वातील दोष जे होते ते दूर करण्यासाठी गुणवत्ता तत्वाची साधारणतः निर्मिती केलेली दिसून येते मात्र गुणवत्ता निश्चित करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या तीन पद्धतीपैकी सर्वात पहिली पद्धत जी आहे ती आहे परीक्षा पद्धत नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांची योग्यता ठरविण्यासाठी परीक्षा पद्धतीचा अवलंब केला जातो त्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील परीक्षा या आयोजित केल्या जातात लोकसेवा आयोगाच्या किंवा संबंधित खात्यामार्फत अशा परीक्षांचे आयोजन केले जाते व त्या आधारावर कर्मचाऱ्यांची गुणवत्ता गुणश्रेष्ठता ही साधारणत ठरविली जाते तीन प्रकारच्या परीक्षा पद्धतीचा अवलंब केला जात असलेला साधारणतः दिसून येतो म्हणजे परीक्षा पद्धत जी अवलंबिली जाते त्याचे सुद्धा आपल्याला साधारणतः तीन प्रकार असलेले दिसून येतात यातला पहिला आहे तो खुली स्पर्धा परीक्षा दुसरा आहे मर्यादित स्पर्धा परीक्षा आणि तिसरी आहे उत्तीर्ण स्पर्धा परीक्षा मित्रांनो आपण या तिन्ही परीक्षा पद्धती संदर्भात सविस्तर माहिती आता जाणून घेऊया पहिली जी आहे ती आहे खुली स्पर्धा परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन संघटनेतील अथवा संघटनेच्या बाहेरील व्यक्तीला परीक्षेला बसू दिले जाते ही पर, ही स्पर्धा परीक्षा सर्व कामगारांसाठी खुली असते स्पर्धा परीक्षेत ज्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक गुण प्राप्त होतात त्या कर्मचाऱ्यांची निवड वरिष्ठ पदावर बढती देण्यासाठी केली जाते म्हणजे संघटनेमध्ये असलेल्या अथवा संघटनेच्या बाहेर असलेल्या कुठल्याही व्यक्तीला या परीक्षांना बसता येतं आणि जो आपली योग्यता सिद्ध करेल त्याला बढती त्या ठिकाणी दिली जाते म्हणून हिला खुली स्पर्धा परीक्षा असं म्हणतात म्हणजे जे तुरीपासून आहेत ते आणि ज्यांनी नेमकीच पात्रता धारण केलेली आहे किंवा प्राप्त केलेली आहे असे कुठल्याही व्यक्तीला या परीक्षांसाठी बसता येतं आणि पद प्राप्त करता येतं म्हणून ह्याला खुली स्पर्धा परीक्षा म्हणतात दुसरी असते ती मर्यादित परीक्षा स्पर्धा परीक्षा भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी जेव्हा मर्यादित क्षेत्रातील किंवा विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या व प्रशासनात पूर्वीपासून कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परीक्षेसाठी बसू दिले जाते तेव्हा त्या परीक्षेच्या प्रकाराला मर्यादित स्पर्धा परीक्षा असे म्हटले जाते मर्यादित परीक्षा या अर्थाने की विशिष्ट सेवा काळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनाच या परीक्षांना सामोरे जाण्याची परवानगी दिली जाते सर्वसामान्यांना नाही ना म्हणजे या पद्धतीमध्ये सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्ता दोन्ही तत्वांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे अनुभवाचा आणि गुणवत्तेचा दोन्हीचाही मेळ घालण्याचा प्रयत्न या पर मर्यादित स्पर्धा परिषद घेतला जातो मर्यादित क्षेत्रातीलच लोकांना परीक्षेला बसू दिलं जातं उदाहरणार्थ एखाद्या विभागातील वरिष्ठ पदरिक्त असेल तर त्याच विभागामध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या परीक्षेला बसू दिलं जातं आणि बसल्यानंतर जो कर्मचारी ती परीक्षा पास करेल किंवा आपली गुणवत्ता सिद्ध करेल त्याला बढती त्या ठिकाणी दिली जाते मात्र त्या विभागाच्या बाहेरच्या लोकांना परीक्षांना बसण्याची परवानगी दिली जात नाही त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तिसरा तो आहे उत्तीर्ण परीक्षा गुणवत्ता निश्चित करणाऱ्या परीक्षेचा हा तिसरा प्रकार मानला जातो कर्मचाऱ्यांकडे किमान गुणवत्ता असावी या उद्देशाने गुणवत्तेची पडताळणी केली जाते या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे किंवा ठराविक किमान गुण मिळविणे ही अट असते कर्मचारी ही परीक्षा उत्तीर्ण झाला की त्यांना बढती दिली जाते या पद्धतीचा अवलंब साधारणतः अशा क्षेत्रात केला जातो जिथे कर्मचाऱ्यांना बढती दिल्यानंतर व्यक्तीच्या कार्याचे स्वरूप किंवा जबाबदारी बदलत नाही म्हणजे याचा अर्थ पद तेच राहतं पद का पदाचं काम तेच राहतं फक्त त्याचा दर्जा आणि वेतन्यामध्ये बदलतो परंतु त्याच्या पदाचा दर्जा आणि वेतन्यामध्ये वाढ होते उदाहरणार्थ स्टेनो टायपिस्ट लिपिक तसेच सहाय्यक प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक म्हणून जेव्हा नियुक्त केले जाते तेव्हा मुलाखतीच्या माध्यमातून घेतली जाणारी परीक्षा ही उत्तीर्ण परीक्षा असते अशा पद्धतीनं उत्तीर्ण परीक्षा हा एक भाग आहे किंवा डी एड झालेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून जेव्हा बढती दिली जाते तेव्हा त्यांनी पदवी प्राप्त करणं गरजेचं असतं म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये त्यांनी फक्त गुणवत्ता न मिळवता फक्त उत्तीर्ण जरी झाले तरी त्या कर्मचाऱ्यांना बढतीसाठी योग्य मानले जाते म्हणून ही परीक्षा उत्तीर्ण परीक्षा म्हणून साधारणत मित्रांनो त्यानंतर म्हणजे परीक्षा पद्धती सोबतच दुसरं जो निकष बढतीसाठी वापरला जातो तो असतो सेवा विवरण व कार्यक्षमतेचे मोजमाप म्हणजे फक्त परीक्षा पद्धतीच अवलंबली जाते अशातला भाग नाही तर सेवा विवरण आणि कार्यक्षमतेच्या मोजमापाच्या आधारे सुद्धा कर्मचाऱ्याच्या बढतीसाठीच्या योग्यतेचे परीक्षण केले जाते ही काय पद्धत आहे सेवा विवरण मोजमाप म्हणजे कर्मचाऱ्यांनी बढतीसाठी पात्र बनेपर्यंत केलेल्या कार्याच्या नोंदीची तपासणी होय सेवा पुस्तिका गोपनीय अहवाल व्यक्तिगत नोंदी आदींच्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या कार्यासंबंधी नोंदी ठेवून त्या दप्तर नोंदीच्या आधारे कर्मचाऱ्यांची योग्यता किंवा पात्रता ठरविणे सेवा विवरणाचा तुलनात्मक अभ्यास करून कर्मचाऱ्याची गुणवत्ता ठरविली जाते या गुणवत्तेनुसार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर बढती दिली जाते बढती देताना त्या कर्मचाऱ्याच्या आजपर्यंतच्या सर्व्हिसच्या रेकॉर्डच्या आधारावर त्या कर्मचाऱ्याला बढती दिली जाते बढतीसाठी त्याच्या आजपर्यंतच्या सेवेचे जे निकष आहेत ते चांगले असणं गरजेचं चा आहे आणि ज्या कर्मचाऱ्याची सेवा विवरण पुस्तिका ही सगळी चांगली असते त्याच कर्मचाऱ्याला बढती दिली जाते अन्य कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बढती दिली जात नाही आता या सेवा विवरण व कार्यक्षमतेच्या मोजमापाच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या सुद्धा आपण समजून घ्या पहिली असते ती सेवा पुस्तिका त्याला आपण सर्व्हिस बुक असं म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवेत दाखल झाल्यापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या सेवेशी संबंधित कार्याची सविस्तर नोंद सेवा पुस्तिकेत घेतलेली असते या पुस्तिकेमधील नोंदीच्या आधारे बढतीच्या वेळेला त्याच्या योग्यतेचे मूल्यांकन केले जाते म्हणजे सेवा पुस्तिकेमध्ये कर्मचाऱ्या संदर्भातले यच्चे आवत प्रत्येक गोष्ट नोंदून ठेवलेली असते त्याच्या शिक्षणापासून ते त्याला देण्यात आलेल्या मेमोपर्यंत त्या करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईपर्यंत सगळ्या बाबी त्यामध्ये सविस्तर नोंद करून ठेवलेल्या असतात आणि त्या नोंदी तपासल्या जातात आणि त्या नोंदी जर कोठे अशा आढळल्या की तो कर्मचारी वरिष्ठ पदाच्या जबाबदारीसाठी योग्य नाहीये तर त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला प्रवेशापासून रोखलं जात असलेलं आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं तर या सेवा पुस्तिकेमध्ये वरिष्ठ अधिकारी दरवर्षी त्यांच्या संदर्भातल्या सर्व नोंदी ज्या आहेत त्या नोंदवून ठेवत असतात आणि त्यांची पडताळणी पदोन्नतीच्या वेळेला केली जाते दुसरा असतो तो गोपनीय अहवाल कॉन्फिडेशन रिपोर्ट प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला प्रतिवर्षी गोपनीय अहवाल वरिष्ठांद्वारे लिहिला जातो त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून कामाचे वार्षिक प्रतिवेदन मागविले जाते व त्यावर वरिष्ठ आपल्या शेरा नोंदवित असतात या गोपनीय अहवाला चा वापर पदोन्नती देताना एका निकषाच्या स्वरूपामध्ये केला जातो गोपनीय अहवाल नकारात्मक असतील किंवा बढतीसाठी योग्य नसतील तर कर्मचाऱ्यांना बढती दिली जात नाही कर्मचाऱ्यांकडून दरवर्षी गोपनीय अहवालाच्या संदर्भातली बेसिक मूलभूत माहिती मागवली जाते जसं की त्यांना सोपून दिलेलं काम आणि त्यांनी पूर्ण केलेलं वर्षभरातील काम या संदर्भातली माहिती मागवली जाते आणि जो कर्मचारी नेमून दिलेलं काम हा व्यवस्थित रीतीने पूर्ण करतो त्या संदर्भात वरिष्ठ अधिकारी त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये त्यांच्या नोंदी करतात आणि एखादा कर्मचारी हा जर योग्य काम करत नसेल तर त्याच्या संदर्भातल्या सुद्धा नोंदी वरिष्ठांद्वारे गोपनीय अहवालामध्ये केल्या जातात म्हणजे ही पद्धत थोडीशी व्यक्तिनिष्ठ अशा स्वरूपाची पद्धत असलेली आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो म्हणजे वरिष्ठांच्या विचारांचा त्यांच्या निरीक्षणाचा त्यांच्या कर्मचाऱ्याप्रती असलेल्या दृष्टिकोनाचा प्रभाव हा गोपनीय अहवालामध्ये आपल्याला पडलेला दिसून येतो म्हणजे थोडक्यात काय एखाद्या कर्मचाऱ्यावर जर समजा वरिष्ठांची मर्जी असेल मेहर नजर असेल तर त्याचे गोपनीय अहवाल चांगले लिहिले जातात या उलट एखाद्या कर्मचाऱ्याविषयी वरिष्ठांचा दृष्टिकोन चांगला नसेल त्यांच्यामध्ये काही बेबनाव झाला असेल तर निश्चितच त्याचा परिणाम गोपनीय अहवालामध्ये पडत असलेला आपल्याला दिसून येतो त्यामुळं हाही भाग या ठिकाणी थोडासा आपल्याला समजून घेणं महत्वाचं नंतर तिसरा एक भाग असतो तो म्हणजे ग्राफिक रेटिंग स्केल ही पद्धत आजकाल कर्मचारी प्रशासनामध्ये अवलंबली जाऊ लागलेली आहे अमेरिकेमध्ये विकसित झालेली पद्धत पद्धत आजकाल भारतामध्ये सुद्धा वापरली जात आहे या पद्धतीमध्ये पाच बिंदूंच्या आधारावर कर्मचाऱ्याच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते हे पाच बिंदू म्हणजे असामान्य उत्तम समाधानकारक सामान्य आणि अतिसामान्य अशा स्वरूपाचे त्यावर पाच स्केल केलेले असतात त्यात काही प्रश्न विचारलेले असतात आणि या प्रश्नांची उत्तरं जर समजा समाधानकारक वरिष्ठांना प्राप्त झाली तर त्या संदर्भातल्या नोंदी त्या ठिकाणी जातात अन्यथा त्या ठिकाणी जो कोणता उत्तम शेर असेल या पाच गुणांपैकी जो कोणता बिंदू त्यांना द्यायचा असेल तो दिला जातो आणि या बिंदूंच्या आधारे कर्मचाऱ्यांना बढतीसाठी योग्य किंवा अयोग्य मानला जातो गोपनीय अहवाल या प्रमाणेच वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वार्षिक कामाच्या प्रतिवेदनाच्या आधारावर त्यांच्या कार्याच्या वर्षभराच्या निरीक्षणाच्या आधारावर कर्मचाऱ्यांना या पाच बिंदूंच्या आधारे गुणांकित करतात या गुणांचा अवलंब बढतीच्या वेळेला एका निकषाच्या रूपाने केला जातो मित्रांनो तुमच्या माहितीसाठी मी येथे एक आमच्या महाविद्यालयाचा गोपनीय अहवाल आणि ग्राफिक रेटिंग स्केल या असा एकत्रित अहवाल आमच्या इथे तयार ते ते केला जातो तो तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला या संदर्भातली अधिक माहिती त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल की हा अहवाल कसा असतो कसा भरला जातो त्यामध्ये कोणकोणत्या स्वरूपाच्या -पु साधारणतः नोंदी असतात सुरुवातीला महाविद्यालयाचं नाव कर्मचाऱ्याचं नाव त्याच्या वडिलाचं नाव त्यांची जन्मतारीख त्यानंतर त्यांचा जन्म ठिकाण राष्ट्रीयत्व वगैरे या सगळ्या बाबीची या ठिकाणी नोंद करून ठेवली असती मूलभूत असते माहिती सगळी कुटुंबाचे ठिकाण पत्ता शासकीय सेवेत प्रवेशित झाल्याची ही पूर्वी पहिलं पान जे आहे हे साधारणत कर्मचाऱ्याच्या सेवेशी तपशील असं पान असतं मूल्यांकन खरं दुसऱ्या पानान केलं जातं आणि मग या ठिकाणी मूल्यांकनासाठीचे काही प्रश्न दिलेले असतात उत्कृष्ट अत्युत्कृष्ट चांगला साधारण आणि साधारणपेक्षा कमी हे असे हे त्याचे काय केले आहेत पाच स्केलचे रेटिंग केलेले आहेत आणि त्या आधारण मग कर्मचाऱ्यांना काही प्रश्न विचारले जातात आता याच्यामध्ये ही कर्मचाऱ्यांची आणखी काही माहिती जी आहे ती कर्मचाऱ्यांनी भरायची असते त्यानंतर सुरू होतो तो, हो तो, तो प्रत्यक्ष रेटिंग करण्याचा भाग आता इथे कर्मचाऱ्याचं नाव त्याचा रेटिंग कोणत्या वर्षाचं मूल्यांकन केलं त्याचा कालावधी कोणतं पद धारण केले ते पद त्यानंतर उद्योगप्रियता त्यानंतर कार्यतत्परता त्यानंतर हाताखालील कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याची क्षमता सहकारी व जनत्यांच्या प्रत्ये असलेला दृष्टिकोन सर्वसामान्य बुद्धिमत्ता निर्णय क्षमता उपक्रमशीलता तांत्रिक व्यावसायिक कार्यक्षमता मागासवर्गीयांबाबत दृष्टिकोन किंवा विशेष कल त्याचं आणि सचोटी प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा पूर्णपणे वापर करतात काय किंवा नाही पदोन्नतीसाठी पात्रता अयोग्यता किंवा ज्येष्ठतेनुसार योग्यता त्यानंतर प्रशिक्षणासाठी आवश्यक क्षेत्र बघा इथं पदोन्नतीसाठी पात्रता सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे प्रशिक्षणासाठी आवश्यक क्षेत्र एखादा कर्मचारी जर एखाद्या क्षेत्रात कमी असेल तर त्याला प्रशिक्षण घ्यायची आवश्यकता आहे का ह्याच्या सुद्धा नोंद या ठिकाणी ठेवल्या जातात त्यानंतर प्रकृतीमान त्यानंतर क्षेत्रीय स्तरावर काम करण्याची योग्यता संगणकाची आवड आणि सर्वसाधारण मूल्यमापन त्यानंतर त्याची प्रतवारी करतात अतिउत्कृष्ट उत्कृष्ट निश्चित चांगली चांगली साधारण साधारणपेक्षा कमी अशा पद्धतीने त्याची ग्रेडिंग त्या ठिकाणी केली जाते त्यानंतर ते त्याचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी सही करतात परंतु त्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सही केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या प्रतिवेदनाची सुद्धा त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे तपासणी केली जाते एक जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा ही तपासणी व्यक्तिनिष्ठ आहे वस्तुनिष्ठ नाही वरिष्ठांच्या दृष्टिकोनाचा कर्मचाऱ्याप्रती असलेल्या त्यांच्या भावभावनांचा समज गैरसमजांचा प्रभाव या गोपनीय अहवालामध्ये साधारणतः पडलेला दिसून येतो त्यामुळं एखाद्या वेळेला त्यांनी जर काही नकारात्मक दिलेलं असेल तर त्यांचे वरिष्ठ सुद्धा त्याची पडताळणी करतात एखाद्या कर्मचाऱ्याच्या विषयी नकारात्मकता जर आलेली असेल तर वरिष्ठ त्याची पडताळणी करतात आणि त्याची योग्यता अयोग्यता ठरवतात खरंच जर समजा एखाद्या विषयी नकारात्मक लिहिण्यासारखा असेल तर तो चांगलं काम करत नसेल त्याच्याविषयी तसं लिहिणं योग्य आहे परंतु फक्त पूर्वग्रह दूषितपणा किंवा एखाद्या प्रति असलेल्या अधिकाऱ्यांचा खुनशीपणा हा जर टाळायचा असेल तर त्या ठिकाणी त्याही पेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणजे पुनरावलोकन अधिकाऱ्याच्या ठिकाणी मत घेतलं जातं म्हणजे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या विषयी <coughs> कसल्याही प्रकारचा दुराग्रह किंवा चुकीची माहिती दिली जात नाही माझ्या पाहण्यामधलं एक उदाहरण आहे मित्रांनो असंच जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये जे की व्हेटरनरी डॉक्टर होते त्यांच्याविषयी वरिष्ठांनी अहवाल चुकीचा लिहिला आणि त्या कर्मचाऱ्याला कधीही मेमो दिला गेलेला नव्हता कधी कार्य नोटीस दिल्या गेलेली नव्हती कधी त्याच्या संदर्भातली लिखी तक्रार किंवा सूचना किंवा तोंडीसोबत तक्रार गेलेली नव्हती पण वरिष्ठांच्या विषयी अहवाल नकारात्मक लिहिला मग ही बाब जेव्हा त्यांच्या वरिष्ठांकडे गेली तुमच्या याच्यासाठी पुरावा का आहे मला पुरावा दाखवा पुरा काही सुद्धा नव्हता फक्त मला असं वाटतं असं त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली आणि मग सरते शेवटी वरिष्ठांनी पुरावा नसल्यामुळं आणि त्याविषयीची इतर कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांच्याविषयी लिहिलेला जो अभिप्राय होता तो बदलायला लावला पूर्ण अहवाल गोपनीय बदलायला लावला आणि त्यानंतर तो गोपनीय अहवाल सादर केला गेला त्यामुळे त्या व्यक्तीची सेवानिवृत्ती सोपी झाली अशा पद्धतीच्या काही घटना सुद्धा बऱ्याचदा होण्याची संभावना या ठिकाणी असते अशा पद्धतीने या सगळ्या बाबी त्या ठिकाणी तपासल्या जातात आणि त्या तपासल्यानंतरच कर्मचाऱ्यांना बढतीसाठी योग्य वेळ ठरवतं तर इथे तुम्हाला दिसेल या कालावधी नेमून दिलेल्या कामाचे उद्दिष्ट कर्मचाऱ्याला लिहायचे असतात ही बाब कर्मचाऱ्यांनी लिहायची असते अं स्वयं मूल्यांकन कर्मचाऱ्यांनी लिहिले असते आणि वर्षभरात उल्लेखनीय केलेल्या कार्याची माहिती त्या कर्मचाऱ्याला लिहायची असते आणि त्या आधारावर मूल्यांकन हे कर्मचाऱ्याचं वरिष्ठ अधिकारी करत असतात अपेक्षा आहे तुम्हाला या छोट्याशा गोपनीय अहवाला संदर्भातली माहिती सविस्तर लक्षात आली असावी तर आपण पुढे आपल्या मुद्द्यांकडे वळव्यात तर दुसरा जो भाग असतो याच्यामधला तो असतो वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर म्हणजे आपण हे जे तीन प्रकार पाहिले कोणते हे सेवा विवरण व कार्यक्षमतेच्या मोजमापाचे त्यामध्ये सेवा पुस्तिका दुसरं गोपनीय अहवाल आणि ग्राफिक रेटिंग स्केल या तीन गोष्टींची माहिती पाहिली तर त्यानंतर सुद्धा काही इतरही मार्ग गुणवत्ता निश्चित करण्यासाठी वापरले जातात त्यामध्ये असतं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत कर्मचाऱ्याला बढतीसाठीचा सा हाही एक निकष म्हणून वापरला जातो कर्मचाऱ्यांना बढती देताना वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मताला देखील विचार घेतले जाते कारण केवळ कर्मचाऱ्यांनी पुस्तकी ज्ञान दाखविले म्हणजे त्यांना बढती देणे योग्य मानले जात नाही याशिवाय कर्मचाऱ्याला बढती देताना त्याचे चारित्र्य सवयी कार्यपद्धती गुणदोष या बाबी देखील विचारात घेणे महत्वाचे असते धूर्त दुराग्रही दुष्ट दुष्टमरोवृत्तीच्या खुनशी प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना प्रशासनात येण्यापासून थांबविणे हा भरतीचा नकारात्मक दृष्टिकोन प्रचलित आहे भरती म्हणजे एक प्रकारची भरतीच असल्याने या नकारात्मक दृष्टिकोनाची पडताळणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करून घेतली जाते कारण त्याच्या आता खाली कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे कार्य केलेले असल्याने कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाची जबाबदारी सोपविणे योग्य कि अयोग्य त्याचे मूल्यांकन वरिष्ठ द्वारे योग्य प्रकारे होऊ शकते योग्य व्यक्तीला बढती न मिळाल्यास प्रशासन पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मताचा देखील बढतीच्या वेळेला विचार अनिवार्यपणे केला जातो अर्थात वरिष्ठ अधिकाऱ्याचे मत हे व्यक्तिनिष्ठ असल्याने पूर्वप्रदूषितपणा वरिष्ठांचा नकारात्मकतेचा प्रभाव पडण्याची शक्यता हा या प्रकारातला दोष म्हणून आपल्याला अलोखित करतात तर वरिष्ठ अधिकाऱ्याचं सुद्धा बऱ्याचदा घेतलं जातं जेव्हा बढतीसाठी मुलाखती होतात त्या मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा गुणांकन करण्याची संधी दिली जाते कारण कर्मचाऱ्याला फक्त पुस्तकी ज्ञान असणं तेवढं अपेक्षित नसतं तर त्या कर्मचाऱ्याला पदा त्या पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठीची योग्यता त्यामध्ये असणं गरजेचं आहे त्याचं चारित्र चांगलं असणं गरजेचं आहे म्हणजे चारित्र खराब आहे पण खूप हुशार आहे अशा कर्मचाऱ्याच्या हाताखाली कोणी काम करायला तयार नसतं व बेशिस्त निर्माण होण्याची शक्यता असते वरिष्ठ अधिकाऱ्याचा मध्य अटकेल त्या ठिकाणी घेतलं जातं हा एक निकष म्हणून पाळला जातो त्यानंतर हे सगळे आपण पाहिल्यानंतर त्या गुणवत्ता किंवा योग्यता तत्वाच्या काही गुणांची आपल्याला या ठिकाणी माहिती करून घेणं गरजेचं आहे या पद्धतीमध्ये कोणते गुण आहेत ते आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू पहिला आहे ते म्हणजे गुणवत्तेला न्याय देणारे तत्व कर्मचाऱ्याच्या गुणवत्तेला न्याय देणारे हे तत्व म्हणून बढतीच्या गुणवत्ता तत्व किंवा योग्यता तत्वाकडे पाहिले जाते योग्य व्यक्ती योग्य पदावर असावी हे प्रशासनाचे मूलभूत तत्व असल्याने बढतीच्या पद्धती या पद्धतीमुळे या तत्वाचे पालन होते गुणवत्तेचा सन्मान सर्वत्र होतच असतो त्यामुळे गुणवत्ता सिद्ध करून बढती प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांप्रती इतर कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आदर व विश्वासाची भावना निर्माण होते शिवाय गुणवंत कर्मचाऱ्यांना आपल्या कामाची किंवा आपल्या गुणांची किंमत झाल्याची भावना निर्माण होते ही भावना प्रशासनाला उत्साही चैतन्यमय बनवायला कारणीभूत ठरते म्हणून हे तत्व गुणवत्तेला न्याय देणार आहे जो व्यक्ती वरिष्ठ पदासाठी योग्य त्यालाच वरिष्ठ पद दिलं जातं जो अयोग्य त्याला दिलं जात नाही म्हणजे गुणवत्तेचं रक्षण करणारं गुणवत्तेला प्रोत्साहन देणार गुणवत्तेला सांभाळणारं असं हे तत्व म्हणून पाहिलं जातं हा त्यातला पहिला गुण दुसरा जो गुण आहे तो आहे कार्यक्षमतेला पोषण कर्मचाऱ्यांना बढती गुणवत्तेच्या आधारावर मिळत असल्याने कार्यक्षमतेला आपोआप महत्व प्राप्त होते गोपनीय अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत या दोन बाबींच्या आधारे कार्यक्षम कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन वरिष्ठांद्वारे केले जाते हे मूल्यांकन बढतीसाठी एक निकष म्हणून ठरतो त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना देखील कार्यक्षमपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळत राहते प्रशासनामध्ये शैथिल्य निर्माण होत नाही बुद्धिमान कर्मचारी गुणवत्ता धरलेला असतात आणि ते आपली गुणवत्ता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि काम करणाऱ्याचीच गुणवत्ता टिकत असते कर टाळणाऱ्याची नाही म्हणून हे तत्व कार्यक्षमतेला पोषक म्हणून जात तिसरा फायदा आहे गतिशील प्रशासन बढतीचे गुणवत्ता तत्व प्रशासकीय गतिशीलतेला पोषक ठरते नवीन विचारांचे नवीन कार्यपद्धतीचे कर्मचारी वरिष्ठ पदावर येत असल्याने प्रशासनात सनातनीपणा तोच तोचपणा किंवा जुने ते सोने ही प्रवृत्ती निर्माण होत नाही परिणामी प्रशासन काळाप्रमाणे परिस्थितीप्रमाणे लोकांच्या गरजेप्रमाणे बदलते असे गतिशील प्रशासन काळाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रत्येक समस्येचे समर्पक समाधानकारक उत्तर देण्यासाठी समर्थ असलेले आपल्याला दिसून येते म्हणून प्रशासनाला गती प्राप्त करून देण्यासाठी गतिमान प्रशासनासाठी गुणवत्ताच्या आधारावर बढती देणे आवश्यक आहे हा त्याचा एक महत्त्वाचा गोष्ट बुद्धिमान तरुणांना आकर्षण हा पुढचा गुण आहे बढतीचे गुणवत्ता तत्व बुद्धिमान तरुणांना आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते असे तरुण प्रशासनामध्ये प्रारंभी कनिष्ठ पदावरील कार्य करण्यास तयार परंतु परंतु प्रशासनाचा त्याग करून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाण्याचे विचार देखील करत परिणामता कनिष्ठ पातळीवरून ते वरिष्ठ पातळीपर्यंत बुद्धिमान तरुणांचा लाभ प्रशासनाला प्राप्त होतो असे तरुण राष्ट्राच्या विकासाला नेहमी सहाय्यक ठरतात ज्यां ज्या बुद्धिमत्ता आहे परंतु ताबडतोब वरचं पद मिळत नाही त्यांना हे माहीत काला, असतं की काळात कालांतराने आपल्याला निश्चितच बढतीची संधी मिळणार आहे आणि या संधीचा वापर करून आपण वरिष्ठ पदावर जाऊ शकतो आज जर समजा कनिष्ठ पद मिळालं तर ते आपण प्राप्त करावं ते धारण करावं आणि बढतीसाठी आपण तयार होऊन बसावं तर असे बुद्धिमान तरुण प्रशासनाला प्राप्त होत असतं आणि ते प्रशासनान सोडूनच जाण्याचा विचार करतो पुढचं गुण आहे शिस्तीला पोषक गुणवत्तेच्या आधारावर बढतीच्या तत्वाचा स्वीकार केल्यामुळे प्रशासनात शिस्तीचे वातावरण निर्माण होते वरिष्ठ पदावर आरूढ झालेल्या व्यक्ती आपल्या गुणवत्तेच्या आधारावर आलेल्या असतात गुणवत्ता ही नेहमीच आदरणीय बाब मानली जाते गुणवान व्यक्तीला नेहमीच सन्मान प्राप्त होतो इतर कर्मचाऱ्यांपेक्षा स्वतःची योग्यता सिद्ध केल्यामुळे सामान्य क्षमतेचे कर्मचारी अशा कर्मचाऱ्याच्या गुणवत्तेला आदर करतात त्याच्या आदेशाची अवहेलना केली जात नाही शिवाय असे कर्मचारी प्रशासनात बेशिस्त गैरवर्तन किंवा अवहेलना इत्यादी बाबी निर्माण होऊ देत नाही परिणामत प्रशासनामध्ये शिस्त निर्माण व्हायला मदत होते हा त्याचा महत्वाचा त्यानंतर पुढचा जे हे सगळे गुण पाहिल्यानंतर पुढचा भाग आपण समजून घेऊया ते म्हणजे गुणवत्ता तत्वामध्ये दोष ही पद्धत काही पूर्णत निर्दोष नाहीये या पद्धतीमध्ये सुद्धा काही दोष आहेत कारण गुणांसोबत दोष हे येतच असतात या पद्धतीत कोणकोणते दोष आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल या पद्धतीतला जो दोष आहे तो दोष पहिला आहे दोष पूर्ण परीक्षा पद्धत परीक्षा पद्धतीच्या माध्यमातून भरतीसाठी कर्मचाऱ्यांची गुणवत्ता निश्चित केली जाते परंतु परीक्षा पद्धत देखील पूर्णतः निर्दोष नाही या पद्धतीमध्ये देखील अनेक दोष असलेले प्रामुख्याने दिसून येतात परीक्षा पद्धतीतील गैरव्यवहार होताना आपण नेहमीच पाहतो इतरही काही अपप्रकार किंवा अवमार्गांचा अवलंब केला जात असल्याचे दिसते शिवाय परीक्षा पद्धत की व्यावहारिक ज्ञानापेक्षा पुस्तकी ज्ञानाला महत्व देणारी असल्याने पुस्तकी ज्ञान व व्यावहारिक ज्ञान यांचा कसलाही संबंध नसतो त्यामुळे बढतीसाठी परीक्षा पद्धतीचा अवलंब हा सर्वमान्य मार्ग मार्गहून मानला जात नाही केवळ पुस्तकी ज्ञान असलं म्हणजे वरिष्ठ पदाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता असतेच असं नाही एखादा व्यक्ती पुस्तकी क्रीड्याच्या बनवून परीक्षेमध्ये पास होऊ शकतो परंतु वरिष्ठ पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठीची योग्यता असणं सुद्धा गरजेचं आहे याशिवाय परीक्षा पद्धतीमध्ये कॉपी करणं माल प्रॅक्टिस करणं परीक्षा मॅनेज करणं असे सुद्धा प्रकार होतात या प्रकारामुळं परीक्षा पद्धत ही काही पूर्णत निर्दोष पद्धत म्हणून मानली जात नाही हा त्यातला दोष दुसरा आहे ज्येष्ठांवर अन्याय या प्रशासनात या पद्धतीला दुसरा दोष महत्वाचा आहे तो म्हणजे ज्येष्ठांवर अन्याय प्रशासनात अनेक वर्ष इमान इतबारे व निष्ठेने सेवा केल्यानंतर वरिष्ठ पद प्राप्त करण्यामध्ये कर्मचारी असमर्थ ठरतात मग वाढत्या वयामुळे अशा कर्मचाऱ्यांना परीक्षांना सामोरे जाण्याची अभ्यास करणे ज्ञान आपण करणे अशा गोष्टी कर्मचाऱ्यांना शक्य नसतात त्यामुळं कर्मचारी प्रशासनामध्ये यशस्वी होत नाहीत परिणामत बढतीच्या संधीपासून वंचित राहिल्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय होतो गुणवत्ता पद्धतीचा अवलंब केल्यामुळे आपल्याला पदोन्नतीमध्ये डावलण्यात आले आहे अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होते व कर्मचारी निराश हताश बनतातच परंतु त्यांच्यामधली अभिप्रेरणा जी आहे ती सुद्धा संपुष्टात यायला लागते म्हणजे पद्धत ज्येष्ठांवर अन्याय करणारे आहे पुढचा दोष आहे वेळखव व खर्चे प गुणवत्तेच्या किंवा योग्यतेच्या आधारावर बढती देताना घेण्यात येणाऱ्या परीक्षा या वेळखव आणि खर्चिक स्वरूपाच्या असतात परीक्षा पद्धतीचा अवलंब करून बढती देण्यात येत असल्यामुळे बराच काळ वरिष्ठ पदे रिक्त राहतात त्याचा प्रशासनावर मोठा ताण निर्माण होत असतो परीक्षा पद्धतीवर खर्च तर होतोच शिवाय बऱ्याच वेळेला नव्याने बढती झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील द्यावे लागते त्यामुळं देखील वेळ आणि खर्च यामध्ये वाढ होताना आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो म्हणजे ही पद्धत वेळखव आणि खर्चिक पद्धत म्हणून या ठिकाणी मांडली जाते नंतर पुढचं आहे संघर्षाला कारणीभूत गुणवत्तेचे तत्व संघटनेमध्ये संघर्ष निर्माण करायला कारणीभूत ठरतं असं दिसून येतं साधारणत जुन्या आणि नव्यांमध्ये असा संघर्ष निर्माण झालेला दिसून येतो विशेषतः तरुण अधिकाऱ्याच्या हाताखाली कार्य करणे वयाने ज्येष्ठ व वयोवृद्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना कमीपणाचे अपणास्पद वाटते जुने जाणते कर्मचारी तरुण अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यांना असहकार्य करू लागतात त्यातून त्यांच्यामध्ये संघर्षाचे वातावरण तयार होते असा संघर्ष संघटनेसाठी हिताचा नसतो व विकासाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी योग्य मानला जातो म्हणून संघटनेमध्ये संघर्ष निर्माण व्हायला गुणवत्तेचं तत्व कारणीभूत ठरतं जुन्या नव्यांमध्ये ज्येष्ठांमध्ये आणि तरुणांमध्ये हा संघर्ष साधारणतः निर्माण पुढचं आहे व्यक्तिनिष्ठ पद्धत बढतीच्या या प्रकारामध्ये परीक्षा पद्धतीसोबतच विभाग प्रमुखाचे मत गोपनीय अहवाल आदींचा अवलंब केला जातो या पद्धती व्यक्तिनिष्ठ मानल्या जातात वरिष्ठांचा कनिष्ठांप्रती असलेला दृष्टिकोन हा बढतीसाठी अडथळा मानला जातो वरिष्ठांच्या कनिष्ठांप्रती दृष्टिकोन चांगला नसेल पूर्वगृह असेल वैचारिक मतभेदान युक्त असेल तर अशा वेळेला अधिकाऱ्यांच्या या दृष्टिकोनाचा प्रभाव गोपनीय अहवाल सेवा पुस्तिका मध्ये दिसून येतो अनेक प्रसंगी अधिकारी जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांचे चुकींचे मूल्यांकन करतात म्हणजेच व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनाचा प्रभाव गुणवत्तापूर्ण बढतीमध्ये मधला एक महत्वाचा अडथळा किंवा दोष आपण या ठिकाणी सांगू शकतो तर मित्रांनो हे गुण दोष पाहिल्यानंतर नेमकं कोणतं तत्व चांगलं हा प्रश्न पडणं साहजिक, साहजिक आहे नाही का बढतीसाठीचे ज्येष्ठता तत्व आणि गुणवत्ता तत्व हे आप आपल्या गुण दोषांनी युक्त आहे त्यामुळे कोणत्या तत्वाचा अवलंब करायचा असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे कोणतेही एक तत्व पूर्णतः निर्दोष नाही दोन्ही तत्वाचे काही गुण आहेत तसेच काही दोषे आहेत त्यामुळे कोणत्याही एका तत्वाचा अवलंब करता येऊ शकत नाही म्हणून भारतासारख्या देशामध्ये दोन्ही तत्वाचा अवलंब केला जातो साधारणतः कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील प्रशासनातील पदांवर चाळीस टक्के सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर व साठ टक्के पद्धतीच्या आधारावर बढती दिली जाते तर प्रशासनातील उच्च आणि उच्च अतिउच्च पातळीवरील पदांवर केवळ ज्येष्ठतेच्या आधारावर सेवा पुस्तिका व विभाग प्रमुख यांच्या मतांचा विचार करूनच बढती दिली जाते अशा पद्धतीने या बढतीच्या दोन्ही तत्वांचा अवलंब भारतामध्ये एक मध्यम मार्ग काढून केला जात असलेला दिसून येतो म्हणजे दोन्ही तत्वाचा योग्य तो वापर केला जातो गुणांचा फायदा घेतला जातो आणि दोष कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो मित्रांनो अपेक्षा आहे बढतीचे गुणवत्ता तत्व तुम्हाला सविस्तर लक्षात आले असेल तुम्हाला जर या संदर्भात काही प्रश्न असतील तर पब्लिक लोणारकर प्रवीण ॲट द रेट जीमेल या माझ्या ईमेलवर आपण मला प्रश्न विचारू शकता आपण विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देणं मला निश्चितच आवडेल याशिवाय जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मराठी हे माझे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं ज्यामुळं या चॅनलवर मी अपलोड केलेले व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी वीड़ कळतील आणि नवनवीन विषयाची माहिती आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल चला तर मित्रांनो आज इथे थांबू पुन्हा लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार